शुभ सकाळ मित्रांनो, आणि सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आता मी खारघरला आलेलो आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण खरोखर ना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे। आपल्या लहानपणीच्या मित्राने मस्त एक ना हॉटेल उभं केलेलं आहे। या कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे खूप हाल झालेले आहेत, नुकसान झालेलं भरपूर, तरी सुद्धा जिद्दीने त्यांनी मस्त एक हॉटेल उभं केलेलं आहे। हे बघा, हॉटेलचं नाव बघा, कल्पवृक्ष म्हणून आहे। हे जे नाव दिलं आहे त्यासाठी मी बिग थम्सअप देतो, खरं मानलं पाहिजे भावाला, कारण की हे नाव सुचवणं यार खरोखर कल्पवृक्ष। आणि इकडचा परिसर बघा तुम्ही, एकदम मस्त क्लीन ठेवलेला आहे। चला मग मंडळी आतमध्ये जाऊया आपण। तर तुम्ही आतमध्ये बघताय ना, काय म्हणतो भाऊ? मस्त। तर बघा ना मंडळी, इकडचा परिसर बघा, एकदम मस्त स्वच्छ वाटतोय। आणि इथे बघा, खूप मोठं हॉटेल उभं केलेलं आहे या कोरोनामध्ये, मानलं पाहिजे आपल्या भावाला, खूप मोठं आहे। आणि करता धरता इथे काम करतायत। नमस्कार मित्रांनो, काय म्हणतो? छान, बरं वाटतंय, भरपूर दिवसांनी तुला पाहिले। आपल्या समोर बसले आहेत हे ह्या हॉटेलचे करता धरता। तर भाऊ आपलं नाव? नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण काथारा। आणि भाऊ आपलं नाव? माझं नाव सागर काथारा। तर भावांनो, तुम्ही आता एवढं मोठं डिसिजन घेतलं या कोरोनामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे खूप हाल झालेले, नुकसान झालेले, तरी सुद्धा तुम्ही जिद्दीने एवढं मोठं हॉटेल तुम्ही उभं केलेलं आहे, पण त्या अगोदर तुम्ही काय करायचे? माझा व्यावसायिक धंदा म्हणजे सुरुवातीपासूनच बिल्डिंग मटेरियल सप्लाय, आणि आमचे गव्हर्नमेंट सरकारी कोट्याचे दुकाने आहेत। ओके, तर मग मी तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये यायचं कारण का, म्हणजे आता तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय जो चालू होता आणि या क्षेत्रामध्ये यायचं कारण का? आम्ही 5-6 मित्र असायचो की संध्याकाळच्या वेळेला एके ठिकाणी येऊन बसायचो, तर नवीन काही करायचं म्हणजे आता जो सुरुवातीचा आता जो माझा बिझनेस आहे, जसं सरकारी कोट्याचं तुम्हाला बोललो, त्याच्यात आता पहिल्यासारखं ऑनलाईन झाल्यापासून पहिल्यासारखं काही राहिलेलं नाहीये, म्हणजे गधा मजदुरी सारखा व्यवसाय झालेला आहे आणि त्याच्यात इन्कम शून्य राहिलेलं आहे। मग नवीन काहीतरी करायचं म्हणून आम्ही 5-6 मित्र नेहमी दर संध्याकाळी भेटायचो, तर आमची नेहमी चर्चा चालायची की काय सुरू करायचं काय सुरू करायचं। तर सगळ्यांनी मिळून ठरवलं की एक हॉटेल बिझनेस लाईन मध्ये स्टार्टअप काहीतरी करूया, जेणेकरून आपला एक उदरनिर्वाह किंवा आपला उदरनिर्वाह होण्यासाठी काहीतरी करता येईल। बरेच दिवस आमचे चर्चा चालायची की चालू करूया, पण शक्यच होत नव्हतं। पण शेवटी एक वेळ असं आले की आम्हाला डिसिजन घ्यावा लागलं की आपल्याला आता काहीही करून रिस्क घेऊन या कोरोना काळामध्ये आपल्याला हा व्यवसाय चालू करायचाच आहे। सुरुवातीला आम्हाला भरपूर त्रास झाला, जसे की माझ्या या कालावधीमध्ये आहे ना कोरोनामध्ये माझे वडील एक्सपायर झाले, त्याच्यानंतर माझ्या मुलीची स्पाईन सर्जरी पण झाली आणि माझ्याकडे पाहिजे तसा पैसाही नव्हता। पण जो आम्ही विचार केलेला की आम्हाला चालू काहीतरी चालू करायचं आहे, आणि जसं आपल्याला राजांनी शिकवलंय की एकदा आपण पाय पुढे उचलले की माघार घ्यायची नाही, तर त्याच राजांच्या पावलावर आम्ही सुरुवात ठरवलं की आपल्याला हा व्यवसाय चालू करायचाच आहे, भले आपल्याला काहीही पैसा किंवा कितीही ऍसेट्स लागो। आणि ते आम्ही आज चालू केलेलं आहे राजांच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुमच्या आशीर्वादाने आज हे आम्ही एवढं विश्व निर्माण केलंय, छोटस विश्व निर्माण केलेलं आहे। पण आज माझ्या मित्रांमुळे आणि माझ्या फॅमिली सपोर्ट मुले, बॅकग्राऊंड सपोर्ट मुले, मी आज हे विश्व समोर तुमच्या समोर उभं करू शकलो। खरोखर आणि फॅमिलीचा सपोर्ट असणं गरजेचं आहे, गरजेचं आहे, गरजेचं आहे। आज माझे वडील वारले, ते आज नाही आहेत, त्याचं मला भरपूर दुःख आहे। आज जर ते माझ्या सोबत असते तर माझ्या खांद्याला खांदा लावून आज माझ्या त्यांनी पाठीवर थाप मारली असती की जे मला शक्य नाही जाईल झालं नाही ते माझ्या मुलांनी शक्य करून दाखवलं। ह्याच्यामध्ये काही प्रशिक्षण वगैरे घेतलंय का हॉटेलमध्ये उतरायचं म्हटलं तर? काही नाही, तसं आम्ही प्रशिक्षण असं काही घेतलं नाहीये, पण एक आवड असते ना आपल्याला काहीतरी करायची। माझ्या दादा माझा मोठा भाऊच आहे,
आमच्या बरेच मित्रांचे कोणाचे कॅफे आहे, कोणाचे केक शॉप आहे, तर कोणाचे रेस्टॉरंट पण आहे. तर आम्हाला पण एक वाटायचं की आपण पण काहीतरी करायला पाहिजे, म्हणून आम्ही पण विचार केला. आणि आमच्या सोबत अजून माझे दोन मित्र आहेत, एक अमित आणि एक अवनीश म्हणून असे दोन मित्र आहेत माझे. तुला आपण पण काहीतरी सुरुवात करूया, भले काही हो. आजच्या सिच्युएशनच्या हिशोबाने जर आपल्याला बघायचं झालं ना, तर हॉटेल लाईन बोलला तर आजचा आज तो एक बिझनेस नाही राहिला. पण बोलतात ना की एक सुरुवात करायला पाहिजे ना, ती वेळ बघून नाही करतो की आज करायचं आज मनात आहे ना, तर आज करून सुरुवात केलीच पाहिजे. लाख मुलाचा बोललास ती, त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी विचार केला आणि बरं ती सुरुवात केली, आज सुरू केला आणि चांगल्या पद्धतीने सुरू पण आहे. कारण की आपण आपल्या रेस्टॉरंटमध्ये हायजीन मेंटेन करतो, टेस्ट देतो चांगला वाला, आणि क्वालिटीमध्ये आपण बिलकुल पण एक रुपयाचा सुद्धा कॉम्प्रोमाइज करत नाही. तुम्ही कधी आलात, तुम्हाला इकडे इकडचा जो अँबियन्स आहे तो सुद्धा आवडेल. आणि क्वालिटी तर तुम्हाला मी बोलतोय त्याच्यापेक्षा तुम्ही कधी आलात तर तुम्हाला ते स्वतः बघायला मिळेल. आणि किती महिने झाले ओपन करून? आता मला वाटतं एक दीड महिना झाला. दीड महिना, पण या कोरोनामध्ये आज लोकांकडे आज पैसा नाही आहे, तरी सुद्धा लोक अवॉइड करतात बाहेर जायला. मग तुम्ही हॉटेलचं कसं मॅनेज करता? मग हॉटेलचं मॅनेज म्हणजे सध्या तरी आमच्याकडे स्टाफ फक्त किचन स्टाफ आहे. आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं डिलिव्हरी बॉईज किंवा वेटर्स म्हणजे सर्व बॉईज जे नाही आहेत, तर आम्ही स्वतःहून सर्व करतो. जे सध्या तरी आपल्याकडे नवी मुंबई मध्ये 4 वाजेपर्यंत सेटिंग आहे आणि त्या सेटिंग मध्ये आम्ही स्वतः सर्व करतोय. आणि जे 4 नंतर जे पिकअप ऑर्डर्स आहेत ते आम्ही स्वतः दोघे भाऊ आणि आमचे जे पार्टनर आहेत अवनीश गुप्ता आणि अमित खांडेलवाल, ते आम्ही चौघे जण स्वतः डिलिव्हरी करतो. अरे वा, म्हणजे तुमच्याकडे कोणी व्यक्ती नाही आहे की बाबा सर्व करण्यासाठी या डिलिव्हरीसाठी, तरी तुम्ही स्वतः जाता? आम्ही स्वतः जातो. ओके, गेले 1.5 महिन्यापासून तुम्ही स्वतःच काम करताय? स्वतः मेहनत केल्याशिवाय त्याचा काही फळ भेटणार नाही असं आहे. ओके, पण तुम्हाला कसं वाटलं की या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही आता नवीन बिझनेस मध्ये उतरलाय? तर माझ्या हिशोबाने ना, जो मी एक्सपेक्टेशन केला होता ना, त्याच्यापेक्षा खूप चांगला आहे. अजून डे बाय डे त्याची ग्रोथ होत जाईल, बाकीचं तर चालूच आहे. तर तुम्ही येणार नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल की हॉटेल क्षेत्रामध्ये उतरणं गरजेचं आहे की नाही? गरजेचं तर आहेच. मी सर्वांना सांगू इच्छितो की भरपूर लोक चुकी करतात की बाहेर परदेशी त्यांना स्कोप चांगला आहे म्हणून लोक आपलं महाराष्ट्र किंवा आपला जो नेटिव्ह प्लेस किंवा राहतं ठिकाण सोडून बाहेर जाऊन काहीतरी करायची इच्छा असते. पण या कोरोनामध्ये असं झालंय की कोणाचे वडील वारलेत, कोणाचे बहीण वारले, कोणाचे नातेवाईक वारलेत, पण ते इकडे येऊ शकत नाहीये. तर मला मी सांगू इच्छितो की तुम्ही जोही छोटा मोठा काहीही व्यवसाय असाल, आपल्या ठिकाणी आपल्या लोकांच्या मध्ये राहून चालू करा, जेणेकरून तुमच्या परिवाराला तुमचा सपोर्ट भेटेल किंवा त्यांचा तुम्हाला सपोर्ट भेटेल. आपलं या हॉटेलचं जे नाव मी बघितलं सुरुवातीला, तर कल्पवृक्ष म्हणून, ही संकल्पना कोणाची आहे? संकल्पना आमचीच आहे सर्वांची. आम्ही मिळून नाव सजेस्ट काय करायचं ते मित्रांना पण विचारतो, फॅमिलीज मध्ये पण विचारत होतो. तर एक आजच्या सिच्युएशनच्या हिशोबाने असं आठवलं की आज सर्वात गरजेची गोष्ट आहे ती ऑक्सिजन आहे. सो ऑक्सिजनची गरज आहे, तर एक असं थोडासा माइंडमध्ये आलं की एक काहीतरी त्या रिलेटेड काहीतरी नाव शोधायला पाहिजे, काहीतरी युनिक म्हणून. सो असंच काहीतरी सर्च करता करता ते कल्पवृक्ष म्हणून मला नाव दिसलं कुठेतरी आणि ते झाड दिसलं. ते झाडच्या हिशोबाने त्याचे दोन एक मिनिंग्स होतात. मी ते गुगलला सर्च करून त्याच्यावर मी वाचलं सुद्धा की कल्पवृक्ष काय असतं की झाड मजबूत असतो, त्याचा बेस मजबूत असतो आणि तो वाढत वाढत जातो. तर आजच्या सिच्युएशनच्या हिशोबाने एकतर आपल्याला ऑक्सिजनची गरज पण आहे, त्याच्या बरोबरच की आम्ही जितके पार्टनर्स आहोत तर आम्हाला मजबूत, आम्ही मजबूतीने उभे राहून हा जो काय रेस्टॉरंट हा तो सुरू केला आणि तो पुढे जाऊन वाढवायचा आहे. आज एका ठिकाणी ते पुढे जाऊन आपण 4 ठिकाणी करू शकतो, महाराजांच्या कृपेने आपण 4 ठिकाणी 10 ठिकाणी पण पोहोचू शकतो जर आपण व्यवस्थित करतोय आणि आपण स्वतःशी प्रामाणिक आणि लोकांसोबत प्रामाणिक राहून जर पुढे गेलो तर ते वाढत जाईल. तर त्या हिशोबाने तो एक नाव असं काहीतरी माझ्या माइंड मध्ये आलं बरं, काहीतरी मी सर्वांना विचारलं बा असं काहीतरी करू शकतो का, सर्वांची होकार आली त्याच्यामध्ये, तर ते नाव त्या हिशोबाने होऊन गेलं. हा सागर आहे आणि हा भूषण आहे, हे दोघेही माळकरी आहेत, पण आज हॉटेलमध्ये व्हेज आहे त्याचबरोबर नॉनव्हेज सुद्धा आहे आणि हे दोघं सर्व करतात. नॉनव्हेज आपण सर्व करतोय असं मनाला कधी वाटलं का? कधीच नाही, कधीच नाही. कारण सुरुवातीपासून मी जसं तुम्हाला सांगितलं का, माझ्या वडिलांनी ही
तेच केलंय, म्हणजे ते कधी नॉनव्हेज खाल्लेलं नाहीये, पण त्यांचे जे मित्र परिवार होता ते सगळे नॉनव्हेज खायचे, पण त्यांची इच्छा झाली नाही कधी आणि आमची कधी इच्छा झाली नाही की नॉनव्हेज खावं. पण तरी सुद्धा तुम्ही एवढं, आणि आम्ही सर्व करतोय, स्वतः बनवतोय, आणि जसं तुम्ही हे करताय, कुठलंही काम छोटा आणि मोठा नाहीये, त्यामुळे त्याला त्याचा आम्हाला कधीही कंतही होणार वाटणार नाही. आपल्या इथे ह्या हॉटेलमध्ये आता काही फंक्शन वगैरे करायचं असेल, म्हणजे बर्थडे वगैरे, तर इथे करू शकतो का? नक्की नक्की, तुम्ही बर्थडे सेलिब्रेशन करा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही पार्टीज करायच्या असतील, फ्रेंड्स असतील लोक, किंवा फॅमिली पार्टी असेल काय, सर्व तुम्ही करू शकता. आम्ही व्यवस्थितपणे तुम्हाला अरेंजमेंट करून, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला चांगलं फूड क्वालिटी तर देतोच आम्ही, आणि जे सुनील माली ब्लॉगच्या माध्यमातून त्यांना आम्ही स्पेशल डिस्काउंट सुद्धा देऊ. आपल्या इथे जे जेवण बनवतात जे मंडळी आहेत, ते महाराष्ट्र मंडळी आहेत का कुठले बाहेरचे आहेत? सध्या तरी ना सुनील, माझ्याकडे नॉर्थ इंडियन स्टाफच आहे, शेफच्या स्वरूपात इकडे आहेत, आणि दोन लोकांना मी हायर केलंय आपल्याकडचे, महाराष्ट्रातील आहे, पण सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ते काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम्स मध्ये ते येऊ नाही शकले. सध्या त्यांची जागा रिझर्व आहे, आणि थोड्या वेळ आधी मी बोललो की मी दिवाळीच्या आसपास सुरू करतोय आपलं कोकणी जेवण आगरी स्पेशल. तर तशी त्यांची जागा तर रिझर्व आहेच. त्याच्या व्यतिरिक्त जरी मी सुनील माली ब्लॉगच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अजून कोणाला इंटरेस्ट असेल आणि कोणाला जॉबची सुद्धा गरज असेल, तर मला कोकणी बनवणार, म्हणजे इव्हन मी गोवा साईडला जातो ना, माझं गोव्याला काम सुद्धा सुरू आहे, तिकडे जात असतो, तर मी नॉनव्हेज तर खात नाहीये, पण मी फ्रेंड सोबत जेव्हा पण जातो ना, तिकडची थाली खूप स्पेशल असते, कोकणी थाली जी आपली असते, ती त्याच्यामध्ये फिश असेल किंवा प्रॉन्स वगैरे असतात, तर त्या पद्धतीचं जेवण कोणाला बनवता येत असेल त्यांनी, मी माझा डिटेल्स तर देतोच सुनील, त्याच्यामध्ये सगळं तुमचं डिस्क्रिप्शन देईलच, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, माझ्या रेस्टॉरंटचा नंबर पण देतो आणि पर्सनल नंबर सुद्धा मी त्याच्यामध्ये देतो, तर तुम्ही मला किंवा सुनील माझा मित्रच आहे, त्याला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मला माणसाची गरज आहे, जर असेल ज्यांना कोणाला असं वाटतं की ते चांगलं बनवतात, त्यांनी कॉन्टॅक्ट करा. किती प्रिकॉशन घेत आहेत त्यावरून तुम्हाला समजेलच. वरती जाताना ऍक्च्युली केस वगैरे तिकडे किचन मध्ये नको पडायला, म्हणून त्यासाठी असते सेफ्टी पहिली महत्वाची. येस नक्कीच सुनील, ऍक्च्युली मी तुला सांगत होतो की तुला सुद्धा माहित असेल की मी गेल्या 8-10 वर्षापासून जिम मध्ये वर्कआउट करतो, बरोबर आहे? तर मी तुला सांगू इच्छितो की त्याचा ना, म्हणजे मी 20 किलो डंबल सहजासहजी उचलू शकतो, पण हे उचलून हे इझी नाही आहे उचलणं. तर हा माझा शेफ आहे मुकेश, तुला बघू शकतो ते लोक असं ते करतात, सहजपणे ते उचलून ते लोक इझी करतात. हाय बघा, किती अंग मेहनत लागते. नाही ते कसं आहे की सुनील, की बोलतो ना आपण, आपल्या पोटाची भूक असते, ती तुम्हाला ती मेहनत करते आणि काही चुकवते, आणि ते तुम्ही जे मेहनत करून कमवता ना ते अविस्मरणीय. हा, ते एक चांगली गोष्ट आहे, आणि ते लोक खूप मेहनत करून इथेपर्यंत येतात, पण उचलणे इतकं आसान नाहीये, पाहिजे तर तू उचलून बघू शकतो. तर मित्रांनो, मी आता ट्राय करतो, ह्याच्यावरती जाऊ शकत नाही, मी स्वतः वर्कआउट करतो 8-10 वर्षापासून, ते पॉसिबल नाही वाटत आहे, नाही होत आहे, आणि ते उचलून ते जे लोक ते पलटी मारतात ना, तसं तर आपल्याला इझी नाहीये, दोन्ही पण हाताने पण नाही होत आहे. तर तू काय बोलशील आमच्या शेफला? सॅल्यूट यार, बहुत अच्छा काम करत, चांगलं काम करताय तुम्ही. कारण की मित्रांनो आहे ना, मला नाही होत उचलायला, बघा नाही उचलू शकत, इव्हन मी राईट हँडने पण नाही, एवढ्याच्यावरती नाही होऊ शकत. खरं मेहनतीचं काम करतात हे, सही मानणं वाटत.
आता आपण कढाई चिकन ट्राय करणार आहोत. नान मस्त आहे एकदम. तर आपण आता पहिले टेस्ट करून बघूया. चिकन एकदम फ्रेश आहे. क्वालिटी मध्ये आपण कॉम्प्रोमाइज नाही करत ना सांगितलं. ओव्हरऑल तुला टेस्ट कसं वाटत? ओव्हरऑल टेस्ट मस्त आहे अप्रतिम. पूर्ण मसाला असतो ना तो याच्यामध्ये मिक्स झालेला आणि खाताना एकदम वाटत आहे. मसाल्याचा पूर्ण फ्लेवर लागतो. चिकन मस्त आहे. हा कुठला प्रमोट व्हिडिओ नाही आहे. जे शेफ लोक जे सगळं मॅनेज केले ना, शोधून शोधून जे आणलेत ना ते आणि आणले. बाकी तुला काय जे नवीन आपल्याकडे रेस्टॉरंट पूर्ण कारगर मध्ये नवीन मध्ये बरेच सारे काही गोष्टी आहेत ते आपल्याकडेच भेटतात. ते तुला हा एक्सप्लेन करू शकतो. चिकन स्टफ लॉलीपॉप जो खारगर आई थिंक नई मुंबई में कहीं पर नहीं है. वो आई डोंट नो मुंबई में है कि नहीं है, बट फिलहाल तो कहीं नहीं है यहाँ पर. फिर बिरयानी जैसे हम देते हैं दम बिरयानी, वेज दम बिरयानी है, चिकन दम बिरयानी है, हैदराबाद दम बिरयानी है. तो है दम सब दम बिरयानी एज हैदराबाद जैसी, बट जो उसका स्टाइल है उसका प्रिपरेशन है वो नॉर्थ इंडियन प्रिपरेशन है. फिर हम चाप देते हैं. चाप पे काफी अच्छे रिव्यूज आए हैं जो लोगों ने बाहर और भी आउटलेट्स में खाए हैं, बट उनसे अच्छा उन्हें हमारा यहाँ का चाप लगा है. उनको हमारी क्वालिटी अच्छी लगी है, उनका टेस्ट और फ्रेशनेस बहुत अच्छा पसंद आई है. उसके अलावा जो भी कुछ आप खाएंगे हमारे यहाँ पर, चाहे कुछ भी हो, चाहे आप चिकन टंगड़ी लो या कुछ भी लो, वेज में कुछ लीजिए, लबाबदार या कुछ भी, उसका आपको टेस्ट डिफरेंट ही मिलने वाला है. और थ्रू आउट दैट जो रहेगा टेस्ट एंड क्वालिटी उसमें कोई कॉम्प्रोमाइज नहीं रहेगा. तो हमारे कुछ स्टार्टर्स हैं, दही के कबाब, दही के छोले, हमारे स्पेशल के शेफ स्पेशल हैं, फिर हरे भरे कबाब. वो भी हमारे काफी गेस्ट ने कहा है कि उनको ऐसा कभी तक मिला नहीं है ऐसा टेस्ट जो उन्होंने अभी खाया है. सर्व गोष्टी आहेत ना आपण स्वतः इकडे बनवतो, असं नाही की काही प्रिझर्वेटिव्ह सर्व इथेच बनत. बेशक कधी कधी कंप्लेंट पण येते की लेट होत आहे, पण लेट का होत आहे ते नंतर लोकांना समजतं का. आता आपण त्यांना फ्रेश देतो, म्हणजे असं नाही की बनवून ठेवलं आहे मग ते फक्त द्यायचं करून असं पण नाही. प्रॉपर स्टार्ट पासून एंड पर्यंत ती वन टाइम प्रोसेस आहे, त्या टाइम मध्येच आपण सर्व बनवून देतो, त्यामुळे ती लोकांना आवडतं सुद्धा. तुम्ही नक्की इकडे या, तुम्हाला स्वतः इकडचा एक्सपिरियन्स करायला भेटतो. अँबियन्स असेल, क्वालिटी असेल, टेस्ट असेल, सर्व काही तुम्हाला इकडे बघायला मिळेल. काफी जो भी कुछ जाता है क्वालिटी टेस्ट और क्वांटिटी में जो भी है सबका गाइड हमें हम अपने शेफ्स को देते हैं. थैंक यू सो मच. थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच. सुनील मी तुला एवढंच सांगू इच्छितो की कल्पवृक्ष आहे म्हणून शेफ्स आहेत, शेफ्स आहेत म्हणून आम्ही चार पार्टनर्स आहेत. ते पण आहे. घरासारखंच आहे बरोबर. आणि जे आपल्याला एक्सपांड करायचं आहे आणि त्याला याच्या पुढे आम्हाला तुझी गरज लागणार आहे एक्सपांड करायचं जर. हो नक्की नक्की. आपली तर आहेच मुलाची साथ आहेच आणि तुम्ही एकमेकांना साथ देत आहेत, ह्यापेक्षा अजून काय पाहिजे. उरलेलं जेवण आहे ना सुनील, आपण काय करतो की काही गरीब लोक आहेत कारगरमध्ये, बरेच सारे लोक सिग्नल्स वर राहतात, कुठे राहतात, सो आपण त्यांना सुद्धा देतो. आणि स्ट्रीट डॉग असतील त्यांना सुद्धा आपण देतो. पण आपण असं नाही की आज माझ्याकडे राहिलं ते मी उद्या ते युज करेल, तसं आम्ही नाही करत. ते आम्ही चांगल्या पद्धतीने युटिलाइज करतो, त्यांना पण त्याचा उपयोग होतो. मित्रांनो तुम्ही बघितलंय ना की आपल्या या भाऊ मंडळींनी आहे ना प्रचंड मेहनत करून हे हॉटेल उभं केलं, म्हणजे हे विश्व निर्माण केलेलं आहे. खरोखर या सर्वांना ना सेल्यूट केलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त श्रेय आहे ना हे जे जेवण बनवतात त्यांना दिलं पाहिजे. कारण की आहे ना हे चार मित्रमंडळी आहेच, पण त्याचबरोबर हे सर्वांना अन्नदाता म्हणतात ना की ह्यांना आपण म्हटलं पाहिजे. कारण की यांच्यामुळे हे पूर्ण हॉटेल हे चालत आहे. आणि खरोखर या सर्वांना सेल्यूट करतो. आणि मित्रांनो तुम्ही नक्की तुम्ही यांच्याकडे या आणि एकदा तरी व्हिजिट करा. काही डिस्काउंट वगैरे आपल्या माध्यमातून जे सुनील माले ब्लॉगच्या माध्यमातून येतील त्यांना आम्ही स्पेशल डिस्काउंट करून देऊ. नक्की डिस्काउंट भेटेल तुम्हाला. आणि मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटलाय ना तो प्लीज कमेंट मध्ये मला नक्कीच कळवा. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये. जय शिवराय.